आम्हाला पहिला लॉकडाऊन झाल्यामुळे सगळे मदत करत होते, पण 2 महिने केले मदत. आमचं पण लेकरं आता सरकडी बारकं आहेत. आम्ही मोठे लोक काय भूक सहन करू शकतात, पण बारके लेकरं सहन नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्हाला धान्याला यायलाच लागलं, मजबूर आहे आम्ही पण यायला. आई सहन करतो आता काय करायचं, लेकरांनी एवढं हालत बघून त्यांचं तोंड बघून तर सहन करायलाच लागतंय. आम्हीच असं त्रास काही सहन नाही केलं तर लेकरांचं कसं व्हायचं. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही रस्त्यावरचे लोक आणि या रस्त्यावरील लोकांची देशभक्ती तुम्ही पाहिली आहे का? आज आपण या रस्त्यावरील लोकांची देशभक्ती नेमकी कशी असती पाहणार आहोत मॅक्स महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. आम्ही गावाला म्हणजे इथं मानकुरला होतो मंडळामध्ये, पण आता सदगडी काय कुणी मदत करलं. पहिला लॉकडाऊन झाल्यामुळे सगळे मदत करत होते, पण 2 महिने केले मदत. आमचं पण लेकरं आता सरकडी बारकं आहेत. आम्ही मोठे लोक काय भूक सहन करू शकतात, पण बारके लेकरं सहन नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्हाला धान्याला यायलाच लागलं, मजबूर आहे आम्ही पण यायला. आता काय करायचं, मला 2 आहे, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी 5 वर्षाची आहे, मुलगा 3 वर्षाचा आहे. याच्या आधी काय करायचं तुम्ही? याच्या आधी घर आम्ही लोक फुलं विकायचे होते. किती इन्कम यायचं तुम्हाला त्याच्यामध्ये? पण 100-200 रुपये भेटत होते हां घरात. बाकी तुमचे हजबंड काय करतात? हजबंड हेच आहे, त्यांनी 12वी शाळा झाली त्याची, पण कामधंदा आता काय नाही, त्याच्यामुळं करायलाच लागतं या धंदा. पायात पण चप्पल नाही घातली तुम्ही, भीती कसं लागणार करोनाशी? काय करायचं मग, मजबूर आहे आता काय करायचं, पैसे पण नाही चप्पल घ्यायला. आमची हालत अशी, आमची लेकरांची आमच्यापेक्षा जास्त हालत बेकार आहे सदगडी. पण आता कसं सांगायचं, तर करोनामध्ये असं वाटतं हे व्हायच्या अगोदर त्याच्यापेक्षा 10-5 रुपये कमवून खाऊन तर जगू शकतो ना. आणि मुलांचं शिक्षण खरं पुढे करणार का, म्हणजे मुलांना शाळेत पाठवणार? शाळेत मुलगी माझी जाती आहे, पण ते बंद आहे त्याच्यामुळे आता नाही कुणी घ्या ना. आपण आणि ते ह्याच्या मोबाईलमध्ये पण पैसे आमच्यापाशी एवढे नाही की मोबाईलमध्ये त्याचं शाळा पूर्ण करायला पाहिजे म्हणून. बरं, मला हे सांगा की तुम्ही दिवसभर हे असं बाहेर रस्त्यावर हे होतं, महिलांचे वेगळे प्रॉब्लेम्स पण असतात, तर तुम्ही कसं ते बघता? म्हणजे मग पिरियड्स आहे, पाळी येणं किंवा काय येणं, तर त्या पिरियडमध्ये कसं तुम्ही विकता इकडे हे ते? पाऊस पडतो नाही सहन करतो आता काय करायचं, लेकरांनी एवढं हालत बघून त्यांचं तोंड बघून तर सहन करायलाच लागतंय. आम्हीच असं त्रास काही सहन नाही केलं तर लेकरांचं कसं व्हायचं. आणि लेकरं 2-3 घरात माणसं दुसरे पण असतात, एकदा थकलेले असतात माणसं, थकलेले लय जे असते आमच्या घरात. त्याच्यामुळं आम्ही 2 नवरा बायकोच आहे, करायला मजबूरच आहे. नाही केलं तर ते भूकं मरायची पाळी आहे, त्याच्यामुळं करायलाच लागतं आहे आम्हाला. माझं नाव आहे गणेश काळे, मी राहणार सोलापूरला. आता सध्याला आम्ही मानकूर चंडीस कॅम्पमध्ये राहतो आहे. आम्हाला करोनामध्ये आम्ही काही दिवस उपजीवन धंदा पाणी सिंगल वर करतो. अगोदर फुलाचा धंदा वगैरे करत होतो, त्यानंतर आता झेंडे विकतोय 15 ऑगस्टच्या निमित्त. आणि त्यानंतर आम्हाला ते झेंडे वगैरे विकायला त्रास होतो, ते कोण घेत पण नाही करोनामुळे. आणि आम्ही त्रास खूप सहनशीलता करतो की कोणतरी आम्हाला खोललं पाहिजे. जास्त करून मराठी माणसं आम्हाला खोलतात, टुरिस्टवाले आणि कोणतरी आपले आहे गाववाले ते खोलतात. बाकी दुसरे लोक तर जास्त खोलत पण नाही आणि काहीतरी घेत पण नाही. आणि जास्तीत जास्त एकदम खूप कमी दरात आम्ही देऊन टाकतो की 10-5 रुपये भेटले तरी बस झाले. अगोदर 200-300 रुपये भेटत होते, आता त्यापेक्षा कमी भेटतात. काय करा, आम्ही आम्हाला काही उपजीवनाचा त्रास होतो म्हणते आम्हाला. आणि आम्हाला इथं मानकूर टेंडिस कॅम्पमध्ये राहायला खूप त्रास झाला होता. आणि तिथं आमच्या इथं काहीतरी कार्यकर्ता होते, ते आम्हाला राशन पाणी आणून देत होते. आता त्यांना पण अडचणी झाल्यात, त्यामुळं ते पण आता थोडे हे करायला लागले. आम्हाला तर आम्हाला उपजीवन करावं लागलं, आम्हाला तर आमच्यापाशी पैसे वगैरे नाही आहे, त्यामुळे आम्हाला काहीतरी काही ना करावं लागेल. सणाव्यतिरिक्त काहीतरी बघून मग धंदा पाणी आम्हाला करावं लागतो, उपजीवनही करावं लागतं. आमचे आम्हाला 2 लेकरं आहेत, माझी बायको आहेत, आमच्यासोबत अजून खूप लोक आहेत. तिथं धंदा वगैरे करतात, 20-30 लोक असेल कमीत कमी. इथं तिकडं ते करतात, मग ते हेच करतात. काही शिकलेले आहे, काही शिकलेले नाही आहे. मग आम्हाला काय पोलिसांची पण भीती, आणि इथं कोण आले BMC वगैरे त्यांची पण भीती. आणि वरनं पाऊस वगैरे आला तरी त्रास सहनशीलता करून आम्हाला करावा लागतो, एवढंच आहे. कोरोनाची भीती नाही वाटत? कोरोनाचं मॅडम आहे भीती, कोरोनाचं भीती आम्हाला पण आहे मॅडम. पण आम्ही पण मेडिकल वगैरे डॉक्टरापाशी जातो आणि चेकअप वगैरे करतो, आणि तर आपल्याला पण काय आहे का नाही ते बघतो. आणि आपल्या व्यतिरिक्त आम्ही 8-10 दिवसात बघतो की दुसऱ्यांचं आपल्याला काहीतरी लागवड आहे का, सर्दी खोकला वगैरे आहे का. नाही राहिला तरी आम्ही येतो इथं, आणि असला तरी आम्ही घरीच राहतो. आणि जोपर्यंत आपल्याला काही नाही, सर्दी खोकला वगैरे काही नाही, तेव्हाच येतो, नाहीतर नाही आहे. आता थोडंफार चालू झालं त्यामुळे आम्ही येतो, नाहीतर 2-3 महिने आम्ही कुठंच नाही आलो. लोक कसं
खूप कमी लोक त्रास खोलतात, जास्त करून तर मराठी लोकच जास्त खोलतात, कारण की आम्ही महाराष्ट्र नाही, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र माणसं ते लोक त्रास हे करून बघतात, एक्सेप्ट करतात, बाकी दुसरे लोक तर जास्त करत नाही आहे, मोठे माणसं तर खोलतच नाही, काचच खोलत नाही, गाडीला बघा काही नाही, आणि काय काय खोलतात तर ते सॅनिटायझर हाताला मारतात, हे त्या मारतात, आणि त्यानंतर ते घ्यायला तयार होतात, ते पण खूप खूप कमी दरात, काहीतरी कोण तर आला तर ते 10-5 रुपये दिले ते दिले बस झाले, आम्ही कोणाला जबरदस्ती पण करत नाही आणि कोणाला हे त्रास पण देत नाही आहे, नसेल तर तुम्ही आम्ही बघू शकता आम्हाला तिथे सिग्नलवर. झेंड्यांचं महत्त्व मॅडम आता 15 ऑगस्टला देश हा स्वतंत्र झाला, त्यामुळे आम्ही दिसतो तुम्हाला कोरोनामध्ये तरी आम्हाला स्वतंत्र झाल्या, त्यामुळे हे घेऊ शकतात, त्यामुळे आम्ही ते इथं झेंडे विकायला आलो, ते आठवणी आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे की आपला देश आजच झाला स्वतंत्र झाला, त्यामुळे आम्ही घेतो इथं आणि झेंडे विकतोय. मग कोरोनामध्ये आम्हाला 4-5 दिवस तरी आम्हाला फ्रीमध्ये भेटतील, फिरायला वगैरे हे भेटणार, तरी या लॉकडाऊन ती मॅडम सांगू शकत नाही. या अगोदर आम्ही फुलाचा धंदा करत होतो आणि दादरमधनं आणायचं आणि बनवायचं आणि इथं द्यायचो धंदा वगैरे करायचो बस झालं मॅडम. तेव्हा ते फुलाच्या धंद्यामध्ये 300-400 रुपये भेटत होते, ते पण फॅमिलीमध्ये, ना आता तर खूपच कमी भेटतात. मग काय तर काम, एक मुलगी आहे 1.5 वर्षाची आणि एक पोरगी आहे 5-5.5 वर्षाची आहे. शाळेचं गावाकडं टाकलं होतं मॅडम. मॅडम आता शाळा बंद आहे, मग जेव्हा चालू होईल तर त्याला पहिले स्टार्टिंगला टाकलं होतं आम्ही मराठी शाळा. शाळा बंद आहे तर मॅडम आता ॲडमिशन वगैरे काही नाही, आम्ही तिथं आमच्या इथं आहे जवळची शाळा, तर आमच्या इथं फ्रीमध्ये आहे, ते तिथे आम्ही तिथे शाळेत टाकलं होतं पहिलीमध्ये. मग आमचे मम्मी पप्पा त्यांना सांभाळत होते, मग आता कोरोना आहे म्हणून तिथं मग मम्मी पप्पा पण म्हणले नाही त्रास, इथं पण त्रास होतो गावाकडे, पण तिथं पण काही काही पैसे वगैरे भेटत नाही, कामधंदा भेटत नाही, म्हणलं आपण आपल्या आपल्या मुंबईला जाऊया. मग आम्ही इथंच राहिलो होतो, मम्मी पप्पा आहे तिकडे, मग मला म्हणलं घेऊन येऊया इथंच, इथंच राहिलो होतो. शाळा जेव्हा बंद झाली होती तेव्हा इथंपासूनच आहे म्हणून. माझं शिक्षण 12वी पास झालं, 12वी पास झालो, त्यानंतर मॅडम काही सांगता येत नाही, फॉर्म वगैरे भरतो पण आम्हाला कोण हेच करत नाही की आम्हाला ॲप्लिकेशन वगैरे काय आम्हाला काही भेटतच नाही आणि कोण चान्सच देत नाही आहे की काहीतरी बघा, आम्ही आदिवासी आहे आणि आदिवासींना तर भेटतं असं म्हणतात, काहीच करत नाही. तुम्ही बघायला ना तिकडं आम्ही तत्र कसं तरी त्रास करतो बघा तुम्ही. आता हा पाऊस पडतोय तरी आम्ही कसं विकतो ते तुम्ही बघू शकता, तिथं आमच्या लेकरांना झोका भांगून तसं आम्ही ठेवतो आणि धंदा पाणी करून तिथं बघावं पण लागतं आणि ते लेकर आमच्या बसलेले असतात पावसाळ्याला. हो मॅडम, बस ठीक आहे मॅडम. आम्ही रस्त्यावरचे लोक हा रिपोर्ट तुम्ही पाहिला. समाजकारण, राजकारण, कोरोना, देशभक्ती या पलीकडेही पोटाची भूक खूप मोठी आहे आणि ती आजही कायम आहे. या रिपोर्टमध्ये मांडलेल्या समस्यांना तुम्ही कसं पाहता, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास आपण इथेच थांबतोय, धन्यवाद.